महिन्याला 1,70,000 ते 1,00,000 काहीच्या आजोबा आहे. दुग्ध व्यवसायातून नफा भेटतो. नमस्कार, जिल्हा औरंगाबाद. माझं विद्यालय पाचवी फर्स्ट इयर चालू आहे आणि माझं वय 20 वर्ष आहे. दोन वेळेपासून आम्ही 8 वर्षापूर्वी दुग्ध व्यवसायात सुरुवात केली व आज आमच्या गोठ्यात 25 गाई आहेत आणि 5 कालवडी आहेत. आणि ते दिवसाचं 300 लिटर दूध संकलन होतं. 20 गाई दुधामध्ये आहे आणि 5 गाई गाभण आहे. शेतकरी मित्रांनो, कोणताही व्यवसाय करताना हवी जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा तसेच संयम या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हेच लागू होताना दिसतंय शुभम यांच्या दुग्ध व्यवसायातून. या व्यवसायाला सुरू करून 8 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्यांना आज या यशापर्यंत घेऊन गेलेला आहे. दिवसाचं काम सकाळी 4 वाजता चालू होतं. त्याचबरोबर आम्ही पहिले 4 वाजता काही बांधले जातात, नंतर खुराक दिले जाते. 5 वाजता काही झाडं काढले जातात आणि 6 वाजता काही लवरण केली जाते. नंतर काही 8 वाजतापर्यंत मुक्त केल्या जातात. संध्याकाळी 4 वाजतापर्यंत गाई बांधल्या जातात, खुराक दिली जाते. 5 वाजता गाईला गाईच्या धारा काढल्या जातात आणि संध्याकाळी गाईंना 6 वाजतापर्यंत वैरा केली जाते आणि रात्री 8 वाजता गाई परत मुक्त केल्या जातात. शुभम यांनी दुग्ध व्यवसायात स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवली. त्यांनी शिक्षणाबरोबरच कुटुंबियांना परिपूर्ण अशी दुग्ध व्यवसायात मदत केली. बाहेरच्या मजुरावर अवलंबून राहणे हे या व्यवसायात बऱ्याच वेळा धोकादायक ठरू शकते असे शुभम आवर्जून सांगतात. म्हणूनच की काय, त्यांनी त्यांचे शिक्षण क्षेत्रसुद्धा दुग्ध व्यवसायाशी निगडीत असेच निवडले व आपली दूरदृष्टीता दाखवून दिली. आणि चारा काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर केला जातो. आमचं चारा नियोजन 1 वर्षाचं असतं. त्याचमध्ये आम्ही 1 एकर सुपर्णी पेर गवत लावलेलं आहे, 2 एकर ऊस आहे आणि 10 एकर मुरघास करून ठेवतो 1 वर्षासाठी. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय म्हणला की आधुनिकता आलीच, नाहीतर व्यवसाय कष्टाचा होऊन बसतो आणि नकोसा पण वाटतो. यासाठी शुभम यांनी आपल्या गोट्यासाठी डबल बकेट डिलावल कंपनीची मिल्किंग मशीन खरेदी केलेली आहे. त्यामुळे कष्टाबरोबर वेळेची देखील बचत झाली असे शुभम आवर्जून सांगतात. शिवाय स्वच्छ आणि निर्भेळ दुधाची निर्मिती होण्यास मदत झाली. दूध काढण्यासाठी मजुरांवर विसंबून राहण्याची गरजच राहिली नाही आणि मशीनमुळे वेळेवर दूध काढले जाऊन दुधाची प्रत आणि दुधाच्या क्षमतेत देखील सुधारणा झाल्याचे त्यांना आढळून आले. वैरणमध्ये आम्ही सुपर्ण पेर गवत 1 टाईम देतो आणि मुरघास 1 वेळेस असतो. 15 ते 20 किलो एका टायमाला गाईला चारा देतो. शेतकरी मित्रांनो, शुभम यांचा दुग्ध व्यवसाय जसजसा वाढत गेला तशतशी त्यांना वाढीव जागेची आणि शेडची देखील गरज भासू लागली. तसेच गायींची संख्या वाढल्याने बंदिस्त गोठा कष्टाचा वाटू लागला. यासाठीच पर्याय म्हणून त्यांनी 130x28 अशी प्रशस्त शेडची उभारणी केली आणि सोबतच 130x120 फूट असा प्रशस्त मुक्त गोठा उभारला. त्यातून होणारे कष्ट तर कमी झालेच, पण गायींचा व्यायाम होऊन आरोग्यही सुधारले. गायींच्या दुधाची फॅट आणि SNF देखील वाढण्यास मदत झाली. एकंदरीत शुभम सांगतात की मुक्त गोठा हा यशस्वी दुग्ध व्यवसायाचा कणा आहे. पशुखाद्यामध्ये आम्ही गाईला हिंदुस्तान फीडचा हिरा पशु आहार देतो आणि गाभण गाईला गोदरेज कंपनीचं चांदेक्षण फीड दिलं जातं 8व्या महिन्यामध्ये आणि 9व्या महिन्यामध्ये व्हेटरिनरी हेल्थकेअरचं क्लोज पावडर दिली जाते. कालवडीने खाद्यामध्ये गाव स्टार्टर दिलं जातं. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला कालवडीला डिवॉर्मिंग केले जाते आणि कालवडीला जनावरांपासून 3 महिन्यापर्यंत डेली 6 लिटर दूध दिले जाते. मित्रांनो, सकस पौष्टिक कसदार चारा हा दुग्ध व्यवसायाचा आत्मा आहे. चारा उत्तम असेल तरच आपण गायींच्या क्षमते इतके दूध काढू शकतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन शुभम यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रावर लसूण घास या पौष्टिक चाऱ्याची देखील लागवड केलेली आहे. लसूण घासाने गायींच्या लागवडीच्या समस्या आणि दुधाला SNF न लागण्याच्या समस्या जवळजवळ संपुष्टात आल्याचे ते आवर्जून सांगतात. आपल्या दुभत्या गायींना रोजचा 8 ते 10 किलोपर्यंत घास दिल्याने खूप फायदा झाल्याचे शुभम यांनी सांगितले. सोबतच लसूण घासाला जोड म्हणून आणि फॉर्डर सिक्युरिटीचे महत्त्व ओळखून त्यांनी सर्व जनावरांना वर्षभर मुरघास उपलब्ध व्हावा यासाठी आपल्या घरच्या क्षेत्रावर मका लागवड केलेली आहे. पावसाळी 5 एकर आणि उन्हाळी 5 एकर अशी एकूण 10 एकर मकाची लागवड ते वर्षभराच्या मुरघासासाठी करतात. मुरघासामुळे गायींना दिल्या जाणाऱ्या पशुखाद्यात बचत झाली, दुधाच्या उत्पादनात देखील वाढ झाली आणि गायींच्या आरोग्यावर देखील खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे शुभम आवर्जून सांगतात. सध्या मुरघास हा बॅगेत केला जातो, त्यामुळे मजुरी आणि इतर खर्च सध्या वाढत आहे. पण लवकरच भविष्यात मुरघासासाठी पक्क्या बंकरचे त्यांचे नियोजन आहे, त्यामुळे वेळ मजुरी वाचून आर्थिक फायदा वाढण्यास नक्कीच मदत होईल असे त्यांचे म्हणणे आहे. दुग्ध व्यवसाय परवडतो कारण चांगलं नियोजन आपण जर दुग्ध व्यवसाय केलं तर आपल्या चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळतं. त्याचबरोबर शेतीसाठी शेणखत भरपूर मिळतं त्या आणि शेतीसाठी रासायनिक खत आणि जास्त गरज पडत नाही आणि शेतीतले उत्पन्न पण भरपूर निघतं.
शेतकरी मित्रांनो, शुभम हे गायींना योग्य आहाराचे नियोजन चांगलेच ओळखून आहेत. चारा गायींना सकस तर पाहिजेच, पण त्यांचे पोट पण भरले पाहिजे. तसेच वर्षभर दुष्काळी परिस्थिती असो की अतिवृष्टी, यामुळे चारा गायींना वर्षभर कमी पडू नये व दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत येऊ नये असे यासाठी त्यांनी आपल्या घरच्या शेतात 1 एकर क्षेत्रात सुपर्निपेर गवताची आणि ऊसाची लागवड केलेली आहे. शुभम सांगतात, एकूण गायींच्या आहारात आम्ही 40% सुपर्निपेर आणि ऊसाची कुट्टी वापरतो, त्यामुळे विकासचा चारा घेण्याची आम्हाला गरज पडत नाही व पैशाची बचत होऊन नफा वाढीस मदत होते. आणि या चाऱ्याचा योग्य प्रमाणात गायींच्या आहारात वापर केल्यामुळे आम्हाला आत्तापर्यंत कुठलाही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. लसीकरण आम्ही प्रत्येक 4 महिन्यातून एकदा करतो, त्याचबरोबर 4 महिन्यातून एकदा गाईला डिवॉर्मिंग पण केली जाते. ब्रीडिंगमध्ये आम्ही EPS, बायफ आणि STJC कंपनीचे सिमेंट वापरले जातात. ब्रीडिंग इम्पोर्टेड सिमेंट आणि साधे सिमेंट म्हणजे इम्पोर्टेड सिमेंट म्हणून आम्हाला गाईचं दूध वाढलं. त्याचबरोबर गाईची काशी स्ट्रक्चर पण चांगलं आल्यामुळे गाईला मास्टायटीसचा प्रॉब्लेम झाला नाही आणि गाईची प्रतिकार शक्ती पण भरपूर वाढली आणि गाई आजारी प्रमाणाचं पडायचं प्रमाण कमी झालं. गायींना चारा योग्य पद्धतीनं दिला जात असल्याने सर्व गायी या धष्टपुष्ट आणि आरोग्यदायी आहेत. शिवाय चाऱ्याची कुट्टी, मुरघास, वाळलेला चारा हे सर्व एकत्र करूनच ते गायींना देतात. यावरून शुभम हे TMR म्हणजे टोटल मिक्स्ड राशींचे महत्त्व चांगलेच ओळखून असल्याचे जाणवते. शिवाय चारा देताना व पशुखाद्य देताना ते दुभत्या गायींना वेगळी, गाभण गायींना वेगळी असे गायींच्या अवस्थानुसारच देतात, त्यामुळे गायींची ज्या त्या वेळेची शारीरिक गरज अगदी अचूकपणे भागवली जाते, त्यामुळेच त्यांच्या गायी विल्यानंतर पूर्ण क्षमतेने दूध देतात. शिवाय चारा खाताना ते सर्व गायींना हुकांद्वारे गवनीला बांधून ठेवतात, त्यामुळे चाऱ्यावर पशुखाद्य आणि मिनरल टॉप ड्रेसिंग केले जाते, त्यामुळे प्रत्येक गायीला तिच्या अवस्थेनुसार व क्षमतेनुसार आहारपूरक घटक मिळतात. या सर्व गोष्टींचा सकारात्मक परिणाम दूध व्यवसायातील आर्थिक गणित वाढवण्यास नक्कीच मदत करतो. हीच त्यांची हातोटी आणि कौशल्य दुग्ध व्यवसायातील यशाची खरी गमक आहे. नवीन व्यवसाय सुरू करणारा असेल तर 3 ते 4 महिन्याचा चारा तुम्ही स्टॉक करून ठेवा. त्याचबरोबर 2 गायीपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली आणि करावी आणि त्या 2 गायीला इम्पोर्टेड सिमेंट वापरून ब्रीडिंगवर काम करावं, कारण ब्रीडिंग शिवाय दुग्ध व्यवसाय सक्सेसफुल होऊ शकत नाही. आमचं 3 ते 4 वर्षामध्ये एक टार्गेट आहे की आता 25 ते 30 गायी इम्पोर्टेड सिमेंट वापरून तयार करायचं. धन्यवाद. मित्रांनो, ब्रीडिंग, फिडिंग आणि मॅनेजमेंट ह्या दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्याच्या त्रिसूत्री शुभम यांनी आपल्या गोठ्यावर राबवल्याचे प्रत्यक्षात दिसून येते. म्हणूनच ते इम्पोर्टेड सिमेंटचा वापर आपल्या गोठ्यावर करतात. यातून त्यांच्या गायी पहिल्याच वेताला 28+ लिटर दूध देत आहे. शिवाय गायींची शरीररचना मनाला भारावून टाकते. मित्रांनो, मराठवाड्यासारख्या दुग्ध व्यवसायात मागास असलेल्या या ध्येयवेड्या तरुणाची यशोगाथा नक्कीच आपणा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. तेव्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.